मराठा आरक्षणावरचा माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीमध्ये मोठी वाढ. ग्रॅज्युटीची मर्यादा 14 लाखांवरून 20 लाखांवर. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. शालेय विभागासाठी देखील राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. 4,860 विशेष शिक्षकांच्या पदाला मान्यता. राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ. 40,000 होमगार्डना लाभ होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयातून होमगार्डना दिलासा. कोतवालांच्या मानधनात 10% वाढ. अनुकंपा धोरणही लागू. ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान मिळणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला राज्य सरकार गती देणार. MMRDA बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास राज्य सरकार गती देणार. 12,200 कोटींच्या सुधारित आराखड्यासह मान्यता. धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी राज्य सरकारकडून भाडेतत्वावरील घरे योजना. धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत राज्य सरकार निर्णय घेणार. मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15 करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या मिठागरच्या जमिनी या राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहनिर्माण विभागाचा निर्णय. घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. MMRDA आणि SRA कडून भागीदारी तत्वावर या झोपडपट्टीचा पुनर्विकास. मात्र 300 नको 500 चौरस फुटाचं घर द्या. रहिवाशांची मागणी. देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. देशी गायींच्या पालनपोषणासाठी अनुदान योजनाही जाहीर करणार. पशुसंवर्धन विभागाची माहिती. मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित सुतगिरणीला 32 कोटींचा तर राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याशी संबंधित सुतगिरणीला मदत मंजूर. दोन्ही सुतगिरण्यांसंदर्भात वित्त विभागाने मदत देण्यास केला होता विरोध. कृषी विभागाच्या कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2,398 कोटी रुपयांचं अनुदान वितरण. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचं वितरण. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत पाठोपाठ आता रोईंगपटू दत्तू भोकनळ सरकारविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार. दत्तू यांनी 2016 ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2017 नोकरीसाठी अर्ज करून शासनाकडून दखलही घेण्यात आली नव्हती. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर. 8 ऑक्टोबरला होणार राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण. वन नेशन वन स्टुडंट आयडीच्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी काढण्याचा निर्णय. या आयडीमधून विद्यार्थ्यांची शालेय माहिती डिजिटल स्वरूपात साठवण्यासाठी मदत होणार. आयडीमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक देखील मिळणार. एसटी प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा GR मागे घेण्याच्या मागणीसाठी नरहरी झिरवाळ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन. आमचा समाज जगावा म्हणून आंदोलन. झिरवाळ्यांची माध्यमांना प्रतिक्रिया. मुंबईत गिरीश महाजन शंभूराज देसाईंनी झिरवाळ्यांसह घेतली आदिवासी आंदोलकांची भेट. आंदोलनस्थळी जाऊन घेतली भेट. धारावीतील मेहबूबे सुबानिया मशिदीतील अनधिकृत बांधकाम ट्रस्टकडून काढण्यास सुरुवात. याआधी पालिका अनधिकृत मशिदींवर कारवाईसाठी गेली असताना झाला होता विरोध. भांडूपमध्ये शाळकरी मुलीचा अजब प्रकार. आई रागवल्यानं स्वतःच्याच अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा केला बनाव. घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळल्यानं बनाव असल्याचं उघड. भिवंडी पूर्वच्या विधानसभा भाजप जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार महेश चौगुलेंच्या हस्ते उद्घाटन. आता पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवान बातम्यांचा आढावा घेऊया. पिंपरी चिंचवडच्या पवारनगरमधील मशिदीत नव्यानं बांधण्यात आलेल्या हॉलवर कारवाई. ही मशीद किंवा मदरशांवर नाही तर अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचं आवाहन. सोलापुरात नवरात्रीच्या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या दांडिया उत्सवात मुस्लिम तरुणांना प्रवेश देऊ नये. हिंदू महासभा संघटनेची सोलापूर पोलीस आयुक्तांकडे मागणी. नव्या पुणे मेट्रोतून पुणेकरांचा प्रवास. डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट या नव्या मार्गिकेचं रविवारी उद्घाटन. 15 मिनिटांचा प्रवास झाला 5 मिनिटात शक्य. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील दागिन्यांचा इन्शुरन्स काढला जाणार. सध्या अनमोल आणि मौल्यवान दागिन्यांचं मूल्यमापन.
दागिने इसवी सन 500 ते 1892 या कालावधीतील असल्याची माहिती। सांगलीतल्या कवठे महांकाळ तालुक्यातील देशिंगीत मुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन। हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छब्या बैल जोडी ठरली विजयी। विजेत्यांचं बक्षीस म्हणून थार गाडी देऊन गौरव। आता उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। नाशिक जिल्ह्यातील 5 ते 7 विधानसभा मतदारसंघांवर शिंदे गटाचा दावा, लवकरच राजकीय पुनर्वसन होणार। शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंनी केली व्यक्त विश्वास। नंदुरबार जिल्ह्यात मविया आणि महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, पद्माकर बळवींकडून अक्कलकुवा आणि शहाद्यातून निवडणूक लढण्याचे संकेत। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याची शक्यता। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी सप्तशृंगीचं दर्शन घेतलं। 2 दिवसांवर नवरात्रोत्सव आला असून त्याआधी देवीचं दर्शन घेतल्याची प्रतिक्रिया। नाशिकच्या चांदवडमधील रेणुका मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण। मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सजावट। जळगाव रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे अयोध्येकडे रवाना। मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत प्रवासी अयोध्येला रवाना। ढोल ताशांच्या गजरात विशेष रेल्वेचं स्वागत। नंदुरबारच्या सातपुड्यात दुर्गम भागात बँकेत महिलांची गर्दी। ई केवायसी साठी धडगाव बँकेत गर्दी। नंदुरबार जिल्ह्यातील 4,05,000 अधिक महिला योजनेसाठी पात्र। आष्टी मतदारसंघात माजी आमदार सुरेश धस यांची निर्धार बैठक। विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार। बैठकीमध्ये माजी आमदार भीमराव धोंडे आणि आमदार भीमराव धोंडे यांच्यावर सडकून टीका। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मनाठामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर। सीएससी केंद्र चालकाकडून कागदपत्रांची अफरातफर। 30 जणांची फसवणूक केल्याची माहिती समोर। लातूरच्या किल्लारी भूकंपाला आज 31 वर्ष पूर्ण। पोलिसांकडून स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून बंदुकीच्या फैरी झाडत शासकीय इतमामात आदरांजली। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख या गावात 12 फूट लांब आणि 150 किलो वजनाची मगर सर्पमित्रांनी केली रेस्क्यू। गावातील देवस्थान जमिनीच्या विहिरीत आढळली होती मगर। परभणीमध्ये काँग्रेसचा रास्ता रोको। विम्याची 25% अग्रमी आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी। बैलगाडीसह शेतकरी आंदोलनामध्ये सहभाग। आता विदर्भातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। भंडाऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। बालिका महिला मुख्याधिकाऱ्याला धमकावल्याचा क्लिपमधून आरोप। आमदार नितेश राणेंविरोधात अचलपूरमध्ये गुन्हा दाखल। हिंदूजन आक्रोश सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। इम्रान खान अचलपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। बुलडाण्यात रोहिणी खडसे, सुषमा अंधारे आणि संध्या सव्वालाखे यांच्या कार्यक्रमाचे बॅनर अज्ञातांनी फाडले। कार्यक्रमाचा धसका घेतल्यानं बॅनर फाडल्याचा काँग्रेसच्या जयश्री शेळकेंचा आरोप। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।